लंडनहून आणलेली वाघ नखं साताऱ्याच्या संग्रहालयात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार, मात्र 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांनाच ही वाघ नखं पाहण्याची परवानगी असणार. वाशिमच्या काटा आरोग्य केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना फटका. नवीन इमारत मंजूर होऊन सुद्धा बांधकामाला सुरुवात नाही. सोलापूर महानगरपालिकेला प्रमुख शहरांच्या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक. उत्कृष्टता की ओर बढते कदम या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. नाशिक महानगरपालिकेनं इमारतीच्या छतावरील डासांचं उत्पत्तीस्थळ हटवलं. एबीपी माझाच्या बातमीनंतर पालिकेला आली जाग. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात निवेदन. जालन्यामध्ये झालेल्या अपघातग्रस्तांची मनोज जरांगेंनी घेतली भेट. जरांगेंकडून जखमींची विचारपूस. मृतांच्या कुटुंबियांना नोकरीत सामावून घेतलं पाहिजे, जरांगेंची मागणी. खेड ते वडगाव जाणाऱ्या बसला तालुक्यातल्या कुडोशीमध्ये अपघात. बसमधनं प्रवास करणारी एक मुलगी आणि अन्य एक व्यक्ती जखमी. बसमधून 15 ते 20 प्रवासी करत होते प्रवास. पंढरपूरवरनं येणाऱ्या एसटी बस आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात. पिकअपमधील 7 भाविक जखमी. औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात. हिंगोलीतल्या औंढा तालुक्यातल्या असोला गावात गोळीबार. मारुती पावडे नावाची व्यक्ती जखमी. संतप्त नागरिकांनी दुचाकी पेटवली. गडचिरोलीमध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक. चकमकीत मारलेल्या 12 माओवाद्यांची ओळख पटली. माओवाद्यांवर 86 लाखांचं बक्षीस तर 300 अधिक गुन्हे दाखल झाल्याची माहिती. इथेनॉल ऑक्साईड लिकेज झाल्यामुळे रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीतल्या पुष्कर कंपनीत स्फोट. 3 कर्मचारी वाचले. इथेनॉल ऑक्साईड ट्रान्सफर करताना वॉल्व ऑपरेट करण्यामध्ये चूक झाल्याची प्राथमिक माहिती. पंढरपूरमध्ये आषाढी द्वादशीला चंद्रभागेतून काढला 3 टन कचरा. बीव्हीजीच्या 400 कर्मचाऱ्यांकडनं चंद्रभागेची स्वच्छता. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी नदीवरच्या हतनूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक. धरणाचे 12 दरवाजे उघडले. तापी नदी पात्रात 36,445 क्युसेक्सनं विसर्ग. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्यानं धरणसाठ्यामध्ये वाढ नाही. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणामध्ये 5.5% इतका जलसाठा शिल्लक. परभणीतल्या काही भागांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी संततधार पाऊस. अनेक दिवसानंतर जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन. हिंगोली शहरासह ग्रामीण भागात पाऊस. अनेक ठिकाणी साचलं पाणी. शेतीसाठी समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकरी सुखावला. भंडाऱ्यात सलग 4थ्या दिवशी पावसाची हजेरी. भंडारा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट. भंडारा मोहाडी तुमसर पौनीमध्ये संततधार सुरू असल्यानं शेतीच्या कामांना वेग. अमरावतीतल्या चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी. धोकादायक ठिकाणी जात हुल्लडबाज तरुणांचं फोटो सेशन. रायगडमध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानं अनेक नद्या आता इशारा पातळीच्या आत. गेल्या 3 दिवसांपासून अनेक नद्या वाहत होत्या दुथडी भरून. कुंभे धबधबा दुर्घटनेनंतर रायगड पोलीस सतर्क. रायगड जिल्ह्यामध्ये साहसी आणि जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. अन्वी कामदार या तरुणीचा धबधब्यात पडल्यानं झाला होता मृत्यू. गुहागरमधल्या शिरगावात रस्त्यालगत भूस्खलन. जमिनीचा काही भाग नदीत कोसळला. पावसाचा जोर वाढल्यास शीर गावातील वाहतूक बंद होण्याची शक्यता. नाशिकच्या देवळा तालुक्यातल्या लोहणेर इथं अज्ञातानं शेतकऱ्याच्या कांदा चाळीत टाकला युरिया. शेतकऱ्याचं 200 क्विंटल कांद्याचं नुकसान. भुसावळमध्ये आमदार संजय सावकारेंचा मुख्य अभियंता कार्यालयामध्ये ठिय्या. दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र क्षेत्रातल्या बाधित गावांना देण्यात येणारा
CSR फंड याच्यामध्ये दुजाभाव केला जात असल्याचा आरोप. बीडमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्यांची कामं खोळंबली. सोलापुरात लाडकी बहीण योजनेचं काम करायला अंगणवाडी सेविकांचा नकार, मानधन वाढीवरून अंगणवाडी सेविका आक्रमक. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरच्या खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं घोटी टोल नाक्यावर आंदोलन, टोल प्रशासनाचा केला निषेध. नाशिक शहरातल्या मुख्य रस्त्यांवरच्या खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेसकडून रस्त्यांमधल्या पडलेल्या खड्ड्यांचा सत्कार. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचं नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन, विविध मागण्यांच्या संदर्भात सरकार लक्ष देत नसल्यानं केलं आंदोलन. पंढरपूर सांगली रस्त्यावरच्या शिरढोण टोल नाक्यावर वारकऱ्यांकडनं टोल वसुली, शासनाकडून वारकऱ्यांच्या वाहनाला टोल माफी करून सुद्धा टोल वसुलीमुळे वाद निर्माण. नागोठण्यातल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक, टॉवर लवकर न हटवल्यास उग्र आंदोलनाचा इशारा, रोहा तहसीलदारांना दिला अल्टिमेटम. शेतकऱ्यांचं पीक कर्ज पुनर्गठित करण्याचे आदेश नसताना खामगाव सेंट्रल बँकेकडनं शेतकऱ्यांची अडवणूक, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, शेतकऱ्यांसह बँकेत दिला ठिय्या. आजारी वडिलांना मुलानं जिवंत जाळलं, अकोल्यातल्या बाळापूरमधली घटना, आरोपी आकाश इंगळेला अटक. भंडाऱ्याच्या राजेदहे गावात घरफोडी, 8 लाखांचा ऐवज लुटला. वादग्रस्त सरकारी अधिकारी ज्योती देवरेंची पुण्यातल्या खेडमध्ये तहसीलदार म्हणून नियुक्ती, ज्योती देवरेंनी आमदार निलेश लंकेंवर केले होते आरोप. परभणीमधल्या 23 अंशकालीन निर्देशकांना रुजू करून घ्यायला जिल्हा परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ, हायकोर्टाच्या आदेशाला प्रशासनानं फासला हरताळ, निर्देशकांचा आंदोलनाचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.